असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। आपल्या जिद्दीनं नियतीलाही बदलायला भाग पाडणारा चित्तथरारक प्रवास आहे माननीय सुनंदा फोटकर यांचा। चार पाऊला एवढा झोपडपट्टीतला संसार, पण परिस्थिती बदलायची जिद्द। 1988 मध्ये शिलाई मशीनवर शिवणकाम करून छोटंसं किराणा दुकान थाटलं, जुनं घर घेऊन विकण्याचा व्यवसाय केला, मात्र पुन्हा काळानं घात केला, मिल बंद पडली, पतिराजांचा व्यवसाय गेल्यानं त्यांना गुजरातला जावं लागलं। मात्र सुनंदाजींनी हार मानली नाही, मुलीचे स्कॉलरशिपचे आलेले पैसे घेऊन पुणे गाठलं व प्रसंगी पुणे स्टेशनवरती गोळ्या बिस्किट विकत गुजरातला जाण्यासाठी पैसे कमावले व गुजरातला गेल्या। तिथे त्यांना घरगुती आटा चक्की बनवण्याचं प्रशिक्षण मिळालं। गावाकडच्या ओढीनं त्या पुन्हा सोलापुरात आल्या व आटा चक्कीचा व्यवसाय करण्याचं निश्चित केलं। मात्र त्या काळामध्ये सोलापूरमध्ये आटा चक्की नावाचा प्रकारच माहीत नव्हता, त्यामुळे मार्केटही नव्हतं। मात्र सुनंदाजींनी प्रसंगी घरोघरी जाऊन दारोदारी हिंडत आटा चक्की विकण्याचा व्यवसाय केला व यास घरोघरी हिंडून विनवणी करत आटा चक्की विकणाऱ्या सुनंदाजींनी इतिहास घडवला। आपल्या अविरत कष्टानं स्वतःचा घरगुती आटा चक्कीचा बालाजी आटा चक्की हा मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड उभा केला। घरगुती आटा चक्कीच्या दुनियेमध्ये आज बालाजी आटा चक्की नंबर 1 स्थानावर आहे। एवढंच नव्हे तर समाजकार्यातही अग्रेसर राहत कित्येक महिलांना हप्त्यावर आटा चक्की देत महिला सक्षमीकरणाबरोबर महिलांना स्वावलंबी बनवण्याचं श्रेय सुनंदाजींना जातं। स्वतःची सामाजिक संस्था काढत कित्येक गरिबांना आर्थिक सहकार्यही सुनंदाजींच्या माध्यमातून होतंय। तेव्हा काही नव्हते, 2005-6 साली आम्ही घरोघरी फिरायचे चालत पायी पायी। मी एक घेतलं की मग तुम्हाला वाटणार की बाबा एक बालाजी आटा चक्की छान आहे, मग त्यांच्यामुळे दुसरे, दुसऱ्यामुळे तिसरे, असं ते ऑटोमॅटिक वाढत गेलं। त्यानंतर अभिमान वाटते की बाबा बेरोजगार महिलांना मी घरोघरी 2 SP आटा चक्की दिले, आज माझ्यामुळे त्यांचं घर चालत। बरेच लोकांनी साथ दिले, तुमची मम्मीनं आटा चक्की दिली म्हणून माझ्या मुलांचं आमचं घर चाललं म्हणाले। बऱ्याच आज 1000 महिलांचं घर चालतंय, हेच मला त्यात समाधान आहे। आपल्या जिद्दीनं नियतीलाही स्वतःसमोर नमवायला भाग पाडणाऱ्या व शून्यातून विश्वनिर्मिती करणाऱ्या माननीय सुनंदा वोटकर यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनलतर्फे स्मार्ट वुमनिया अवॉर्ड 2021 प्रदान करताना आम्हास अत्यानंद होतो आहे।